बोला साहेब. कशाला बोलवलं? साहेब साहजिकच आहे, ज्याच्या बुडाखाली स्कोडा गाडी आहे त्याला साहेबच म्हटलं पाहिजे, नाही का? अच्छा, म्हणजे आता लोकांच्या गाड्यांवरनं लोकांची किंमत ठरवणार तुम्ही? ऑब्व्हियसली, ज्याच्या बुडाखाली जेवढी मोठी गाडी तेवढी त्याची पौच मोठी. आता तुमचंच घ्या ना, केवढ्या कमी वेळात रिक्षावरनं डायरेक्ट स्कोडा गाडीवर आलात, म्हणजे मोठी सेटिंग असली पाहिजे. म्हणजे त्यावरून आता तुमची देणगी ठरणार? तर अर्थात जेवढी ओळख मोठी तेवढं कमिशन मोठं. हे सगळं बोलताना लाज वाटत नाही का ओ सावंत? शांतपणे ऐकून घेतो म्हणजे मी लुक्का नाहीये. इमानदारीची पुंगी वाजवणं तुमच्यासारख्यांना सोपं आहे पवार साहेब. वीकमधले 5 दिवस काम करायचं, वीकेंडला पिकनिकला जाऊन 2 पेग मारून झोपून जायचं. पण आमचं तसं नाही आहे. वीकमधले 7-8 दिवस काम करावं लागतं आम्हाला. 3-3 दिवस बायकापोरांचे थोबडेसुद्धा बघायला मिळत नाही. सणासुदीला एक्स्ट्रा बंदोबस्त. आणि मायला या मंत्र्यांच्या त्यांची वारी लागली की मुत्यालासुद्धा वेळ मिळत नाही. आणि एवढं करूसुद्धा काय, शेवटी पोलीस पांडू. पण भ्रष्टाचार हे त्याच्यावरचं उत्तर नाही आहे मिस्टर सावंत. नसेलही कदाचित. आणि ते शोधण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. तुमचं काम बोला. जय ठाकरेंचा खरा खुनी शोधायचा आहे. काम होऊन जाईल. देणगी किती? 9 लाख. पोलीस भरतीच्या वेळेला जी शपथ घेतली होती त्या शपथेला पहिल्यांदा जागतो. तुमच्या चांगल्या कामासाठी. नोकरी गेली तर काम द्याल ना? आणि एक सांगतो साहेब, महाराष्ट्र पोलीस आहे म्हणून तुमच्यासारखी माणसं रात्री शांतपणे झोपू शकते. महाराष्ट्र पोलीस नसता तर महाराष्ट्रावर गुन्हेगारांचं राज्य यायला वेळ लागला नसता. जय.